आए पुण्यातला सेकंड हायेस्ट इंडियन फ्लैग. मेरे भाई चिल्ला चिल्ला के बता रही मेरे को, अरे भाई सर्विसिंग करना भाई, भाई सर्विसिंग बाइक मध्य एलेक्स हजार अरेबिक अस्सी तक मालम प्लीज डू सर्विस. गणपति बप्पा मोरिया फुल बस तसा तो हवा पण चेक करून घेतो मी. चालू आहे की बंद आहे? कंप्रेसर सही नहीं, एअर तो चालू नाही आहे. लेट्स गो ब्रो. ओके ऑल राईट, सो वेळ झाली आहे संध्याकाळची 6:11 आणि मी निघालो आता मुंबईला. ॲक्च्युली इव्हिनिंग राईड म्हणता येईल तिला, म्हणजे तसं तर उजेडाचंच निघायचं होतं पण ऑफिसमधून निघता काम करता वगैरे वगैरे सगळं अजून हार्डली 20-25 मिनटामध्ये पूर्ण अंतर पडून जाईल. बाईकवर फर्स्ट टाईम मी, म्हणजे नवीन बाईकवर फर्स्ट टाईम मी मुंबईला चाललो आहे, सो त्यामुळे थोडा एक्साइटमेंट पण आहे. ॲक्च्युली तिथे माझा 2-3 दिवस माझा फॉल्ट आहे. आणि बाय द वे माझ्या घरापासून जेवढं मुंबई पुणे एक्सप्रेसवे जवळ आहे तेवढाच जुना मुंबई पुणे रस्ता पण जवळ आहे. ऑब्व्हियसली सो बाईक आहे म्हणजे मला जुन्या रस्त्याने जावं लागणार, सो त्यामुळे तो पण जवळ असल्यामुळे मला तेवढं काही टेन्शन नाही की ट्रॅफिक मिळेल वगैरे. कारण असा बोलले थांबा म्हणून थांबावं लागेल. काका सरळ जायचं, जाऊ का? थँक्यू काका, आपण सोडल्याबद्दल काकांचं खूप 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 धन्यवाद. आपण सर्व्हिस रोडने जाऊ कारण मेन या रस्त्याला आतमध्ये खाली खूप खड्डे वगैरे आहेत, सो मी प्रिफर करेन सर्व्हिस रस्त्यानेच जायला. तर हा आहे पुण्यातला सेकंड हायेस्ट इंडियन फ्लॅग. फर्स्ट हायेस्ट आय थिंक शनिवारवाड्याजवळ आहे असं मला वाटतं आहे. जर शनिवारवाडा, कारण मी असं बघितल्यासारखं मला वाटतं शनिवारवाड्याजवळ, त्यामुळे मला असं वाटतं हा सेकंड हायेस्ट आहे. जर शनिवारवाड्याजवळ नसेल तर मग हा फर्स्ट हायेस्ट आहे. आता हा लागला प्रॉपर मुंबई पुणे ओल्ड हायवे, दॅट्स इट, एवढंच आहे हायवेपासून माझं अंतर. सो हा आहे मुंबई पुणे ओल्ड हायवेवरचा देहूगाव, आय थिंक तळेगावचा ब्रिज आहे हा. तळेगाव नाही, मला नाही माहिती, पण मी लहान असल्यापासून बघतो त्या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालूच आहे. म्हणजे असं एकही वर्ष गेलं नाही की त्या पॅचचं कन्स्ट्रक्शन चालू नाही. काही ना काहीतरी कन्स्ट्रक्शन चालूच असायचं, हेच तोड कधी तेच तोड, हेच नवीन बनव तेच नवीन बनव, असं काही ना काहीतरी चालू असायचं. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी माझ्या स्पीडोमीटरचा ब्राईटनेस कमी केला आहे, कारण लास्ट व्हिडिओमध्ये ब्राईटनेस खूप होता त्यामुळे मला माझे हेडलाईटचा उजेड दिसत नव्हता. सो त्यामुळे मी ह्याला थोडासा कमी केला आहे ब्राईटनेस, हेडलाईटमुळे पुढची विजिबिलिटी क्लिअर होईल. ही जी लाईट होती डिस्प्लेची ती खूप डोळ्यावर येत होती, खूप शार्प होती, आणि ह्याच्यामध्ये ती सिस्टीम आहे ब्राईटनेस कमी जास्त करायची. सो त्यामुळे एक ॲडव्हान्टेज झालं की मी ते ब्राईटनेस कमी करून ठेवलं आहे, नाही तर खूप खूप त्रास होत होता. ओके सो वन क्विक अपडेट, घरातून निघून मला कम्प्लीट म्हणजे 40 मिनटं झाले कार्लेला पोचलो आहे, आणि बरोबर 40 मिनटामध्ये मी 44 किलोमीटर क्रॉस केलेले आहे, आणि माझं ॲव्हरेज स्पीड जे आहे ते 65-70 आहे. एकदम क्रूज करायला एकदम मक्खन आहे 65-70. अजून फर्स्ट सर्व्हिसिंग झाली नाही आहे तोपर्यंत, म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंग आताच 65-70 एकदम क्रुझिंग आहे. म्हणजे मी अजून 80-70 वरती नेलं नाही, पण कदाचित फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर हे अजून स्मूथ चालेल, कदाचित 80 नंतरसुद्धा. लेट्स सी फर्स्ट सर्व्हिसिंग होईल तेव्हा मी अपडेट येईल किंवा त्याचाही व्हिडिओ बनवेन आणि सांगेनच की कसं काय किंवा कधी कुठे कसं झालं. माझं तर प्लॅन आहे मुंबईमध्ये सर्व्हिसिंग करायची, बट लेट्स सी माझे जे शोरूम आहेत ते काय मला सजेशन देत आहेत की तिथे माझं मुंबईमध्ये होऊ शकतं की नाही होऊ शकतं. माझ्यामध्ये तरी झालं पाहिजे, टोटल 814 किलोमीटर चालले आणि सर्व्हिसचं इंडिकेटर येतं. तर सारखं सारखं सांगतो बाबा सर्व्हिसिंग कर रे, बाबा सर्व्हिसिंग कर रे, सर्व्हिसिंग कर, कधी करणार सर्व्हिसिंग. आणि ऑब्व्हियसली फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतरच मी काय ते लॉंग रूटला, लॉंग टूरला बाईक नेऊ शकतो, म्हणजे दिवसाला 400-500 मी खेचू शकतो, तेवढी कॅपॅसिटी बाईकची पण असावी होपफुली, आणि माझी तर आहेच आहे. खोपोली 20 किलोमीटर, लोणावळा 6 किलोमीटर, मुंबई मी पाहिलं नाही सॉरी. आणि हा आहे अच्छा दिवसाचा सेकंड टोल, पण आपल्याला नाही पे करायचा आहे, डोंट वरी. एक आधी गेला तळेगावचा, हा आहे कुठला आहे लोणावळ्याचा. वडील बैल घेऊन चालले तू वा. Mm-hmm.
केवळ राईटचं लोणावळ पोहोचलो आहे. 52 किलोमीटर क्रॉस केलेले आहेत. वेळ झाली आहे संध्याकाळचे 7:10 आणि वा वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक नाही आहे, वेगळे आहे. एवढी तर नॉर्मल आहे, नथिंग आहे, नथिंग. नाहीतर वीकेंडला बंपर टू बंपर ट्रॉफिक, सारखे क्लच आणि ब्रेक दाबून जे एवढी कंटा आलेला असतो ना, असं वाटतं लोणावळ पण टू व्हीलर्स वाढण्यासाठी बायपास हवा तवा घ्या. ट्रॉफिकचं बंपर टू बंपरचं नाव काढलं आणि हे सुरू झालं वाटतं. खंडातसुद्धा पोचतो आहे आणि खंडात पण मुव्हिंग ट्रॉफिक आहे, थोडीशी जास्त नाही आहे. हाच मेन पॉईंट आहे, हाच मेन पॅच आहे खंडाळ्यातला, तिथे जास्त ट्रॉफिक होतं आहे. तू निघाली झालं संपलं मग तर तुम्हाला समजायचं आपण की खंडाळ्यात ट्रॉफिक नाही आहे. तर हा मेन पॉईंट आहे लोणावळ्यातला, जिथे जास्त गर्दी असते पासून जी सुरू होते गर्दी लोणावळ्यामध्ये, ती ऑलमोस्ट मला सर माहिती आहे. आता रात्रीचं जास्त काही दिसणार नाही, पण अंदाज येत असेल तुम्हाला. ह्या साईडनं मेन दरी एक्सप्रेस हायवे दिसतो माझ्या राईट हँड साईडला, हा तो स्पॉट आहे. आणि लेफ्ट हँड साईडला टर्न मारून समोर गेलो की आपला खोपोलीचा व्ह्यू दिसतो, तो खोपोलीचा पूर्ण व्ह्यू आहे. इथे पण आता कोणी नाही आहे, कोण नाही, पूर्ण रिकामा. असं पाहिजे आपल्याला, अशा ठिकाणी आपल्याला फिरायला आवडतं जिथे कोणी नसतं. सो इथे आल्याच्यानंतर हवे थोडा उबदारपणा जाणवायला लागला, म्हणजे इथून जसं खाली उतरत जाईल मी तसं मला प्रॉपर गरम व्हायला सुरुवात होईल. नशीब मी आतमध्ये रेनलायनर नाही घातलं, नाहीतर मी आतमधल्या आतमध्ये माझा पाऊस पडला असतं. मला माहिती होतं हे असंच काहीतरी होणार आहे, त्यामुळे मी नाही घातलं, बॅगमध्ये फक्त घेतलं. म्हटलं बघू पुढे गेल्याच्यानंतर जर जास्तच थंडी वाजली तर आपण घालू, नाही वाजली तर कशाला घालायची. तो पण चलता आहे काम चला नाही का. पनवेल सिटीमध्ये एंट्री केली आहे, 102 किलोमीटर आणि वेळ झाली आहे रात्रीचे 2:24. थोडंसं गरम थोडंसं थंड अशी हवेचे झुळूक लागते, पण ओवरऑल क्लायमेट मस्त आहे. दिवसाचा ऑब्व्हियसली गरम होत असणार मुंबईमध्ये, आय नो. आणि सेम मला क्लायमेटची आता थोडी जी जाणीव आहे, जी उबदार आहे, जे टेम्परेचर आहे, जे काय व्हॉटेवर जे आहे, ते मला सेम दुबईची फिलिंग आल्यासारखं झालं. म्हणजे दुबईमध्ये पण थंडी सुरू व्हायच्या आधी आणि गरमी संपता संपता, म्हणजे त्या दोघांचं जे मधलं जे एक ऋतू म्हणता किंवा त्या दोघांच्या मधला एक सीझन जो आपण म्हणतो ना, ते त्या प्रकारची मला आता इथे खूप आणि त्या प्रकारची एक हवेतलं वाईब जी आहे मला तशी वाटते. ऑब्व्हियसली दुबई दुबई आहे, मुंबई मुंबई आहे, किती झालं तरी दुबई मुंबई बनू शकणार नाही आणि मुंबई दुबई बनवू शकणार नाही. मेरी बाईक चिल्ला चिल्ला के बता रही मेरे भाई, भाई सर्व्हिसिंग कर ना भाई, भाई सर्व्हिसिंग. खरोखर मी असे इमॅजिन करतो आहे जर माझ्या बाईकला तर आता साऊंड सिस्टीम असते किंवा लाईक अलेक्सा असते तर मग सारखी ओरडली असते, स्वप्नील प्लीज डू सर्व्हिस, स्वप्नील प्लीज डू सर्व्हिस. आणि ती जर अलेक्सा मराठीत असती तर स्वप्नील सर्व्हिसिंग कर, पहिल्यांदा अशी बोलली असते स्वप्नील सर्व्हिसिंग कर, दुसऱ्यांदा अशी बोलली असते तिसऱ्यांदा बोलली स्वप्नील सर्व्हिसिंग करतोयस की नाही, नाही तर मी चालू होणार नाही. मग तिला सांगावं लागेल अगं नाही गं बाई चालू करतो तुला, सर्व्हिसिंग करतो तुझी, तू चालू सर्व्हिस सेंटरपर्यंत घेऊन जाण्यासाठी तरी चालू. बाईकमधली अलेक्सा जर अरेबिक असते तर मालम प्लीज डू सर्व्हिस, मालम प्लीज डू सर्व्हिस, मालम प्लीज डू सर्व्हिस, वन्ना करून दे मारे का. तो वाशी क्रॉस केलं आणि वाशीच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचलं, पण ट्रॅफिक इतकी आहे ना कंटाळा आला मला. ट्रॅफिकची एकदा सवय मोडली ना माणसाला आणि पुन्हा ट्रॅफिकमध्ये बाईक चालवायला जर किंवा गाडी चालवायला जर सांगितलं ना तर कंटाळा येतो, जीवावर येतं. तशी सेकंड गिअरवर टाकले गेल्या 5-10 मिनिटापासून. पूर्वी खूप कोणते होते या रस्त्यावर यार, म्हणजे प्रचंड खाडकूड खाडकूड, आता मस्त बनवला एकदम मुआ, थँक्स फॉर दॅट. त्यांनी कोणी बनवलं, त्यांनी चांगलं काम केलं आपण नक्की तारीफ करणार, पण जर वाईट काम केलं तर आपण त्याची बुराईसुद्धा करणार, त्याला आपण नावंसुद्धा ठेवणार. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मला दिलेला आहे संविधानाने. ओके हां, स्वतंत्रपणे मत मांडण्याचा हक्क दिलेला आहे मला. काय म्हणजे कोणता टेम्पो आहे मलाही समजलं नाही, अशा प्रकारचा टेम्पो आहे, कोणत्या गोष्टीसाठी वापरतात, थंड बर्फ काय म्हणजे ग्राफिक्स वगैरे लावून एकदम ढाचक ढाचक बनवलं त्याला, डॅशिंग झाडे लावा झाडे जागा. ओ माय गॉड, थँक गॉड मित्रा हा मॅसेज त्याला खूप चांगलं काम केलं. ओके ऑल राईट, सो छेडानगरला पोहोचतो आहे, किलोमीटर झालेत 134 आणि वाजलेत रात्रीचे 9:26 म्हणजे ऑलमोस्ट 9:30 आलेत. छेडानगरलाच म्हणजे मुंबईमध्ये एंट्री केल्यापासून आतापर्यंत फक्त छेडानगरलाच काय ते खूप ट्रॉफिक मिळालं, म्हणजे इतकं की जवळजवळ 10-15 माझे त्याच्यामध्ये गेले, त्यामुळे मी झालो आहे बोर आता.
बस मी फक्त हा प्रयत्न करतोय की कधी मी पोचेन कधी. पूर्वी आरासा किती मोकळा होता यार, आता नुसतं कन्स्ट्रक्शन, इकडे कन्स्ट्रक्शन, तिकडे कन्स्ट्रक्शन, तिकडे कन्स्ट्रक्शन, नुसतंच कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन करून ठेवलं. नक्की माणसाने काय करायचं, जायचं की नाही जायचं? मला तरी असं वाटतं सुविधांच्या नावाखाली कन्स्ट्रक्शनचं नाव घेऊन सगळे रस्ते छोटे केले. ह्या हायवेला आल्याच्यानंतर कधी बाईक 80 पोचली मला काही जमत नाही. आत्तापर्यंत फर्स्ट टाईम 80 बाईक नेलेली आहे मी. राटकोपर विटोळी हायवे आणि फर्स्ट टाईम 80 बाईक गेलेली आहे. बाईकला पण घाई झाली घरी जायची. सो मुंबई पोहोचल्यानंतर सर्वात जास्त जी ट्रॅफिक लागली मला ती छेडनगरच्या सिग्नलला लागली. छेडनगरच्या सिग्नलवरून राईड घेतल्याच्यानंतर आपला जो नवीन मुंबई आग्रा रोड आहे त्या रोडवर आहे सध्या गोदरेज नाही आपलं समोर विक्रोळी आहे. किलोमीटर झाले 138 किलोमीटर. रात्रीच्या वाजलेत 9:32 म्हणजे मला ऑलमोस्ट घरातून निघून कम्प्लीट 3 तास झालेत आणि माझ्या घरापासून आतापर्यंत झाले 138 किलोमीटर. वेळ झाले 9:38 म्हणजे 9:30 गेलेत. किलोमीटर झालेत 142 किलोमीटर माझ्या घरापासून आणि टेम्परेचर ठीक आहे, कम्फर्टेबल आहे, म्हणजे सवय आहे या टेम्परेचरची. सो तुम्हाला कसं वाटलं हा आजचा साधा सिम्पल स्वीट अँड शॉर्ट व्लॉग मुंबई राईड पुणे टू मुंबई? तसं बघायला गेलं तर पूर्ण इव्हनिंग राईडच होती ही. तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही शंका असतील, काही विचारायचे असेल तर बिंदास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा इंस्टाग्रामवर मला विचारू शकता. माझा इंस्टा आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, आय एम स्वप्निल नवले, आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, अलविदा, टेक केअर अँड लिव्ह युअर ड्रीम्स. माय फ्रेंड्स, बाय.